ओके, योगी बाबाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. परत आपण पुढचा टॉपिक घेऊन आलो रेझिस्टन्स. ठीक आहे, आता रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्सचं तसं आपण कवर केलं आहे, पण रेझिस्टन्समध्ये रेझिस्टन्स जे आहे ते सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरेलल कॉम्बिनेशनमध्ये आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता रेझिस्टन्स आपण एक्झाम्पल घेऊयात पहिले. सिरीज कॉम्बिनेशन काय असतं, पॅरेलल कॉम्बिनेशन काय असतं, थोडक्यात आपण एक्झाम्पल घेऊन सर्व कवर करूया. ठीक आहे, लास्टच्या ज्या व्हिडिओ होत्या त्याच्यामध्ये रेझिस्टन्स काय आहे आणि रेझिस्टन्स यूजफुल आहे की नाही आहे ते सर्व आपण इम्पॉर्टन्स त्याचे बघितलेले. ठीक आहे, आता त्या व्हिडिओ जर का बघितला नसतील तर त्या पहिले तुम्ही बघूया आणि त्याच्यानंतर मग हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला पटकन समजेल. ठीक आहे, आता रेझिस्टन्स जे आहे तर रेझिस्टन्सला पहिले सिम्बॉल म्हणजे कसं दाखवतो आपण रेझिस्टन्सला, रेझिस्टन्सचा सिम्बॉल तो असा असतो. बरोबर, रेझिस्टन्सचा सिम्बॉल आहे तो. आता ह्याच रेझिस्टन्सला आपण काय करणार आहे, कॉम्बिनेशन बघणार आहे त्याचे. रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन पहिले आपण बघूया. बरोबर, आता रेझिस्टन्स सिरीजमध्ये आपण काय केलं, पहिले तीन रेझिस्टन्स घेतलेत. हे बघा, हा पहिला रेझिस्टन्स आर वन, हा दुसरा रेझिस्टन्स आपण घेतला आर टू, आणि आपण एक तिसरा रेझिस्टन्स घेतला. ओके, असं काही नाही आहे की तीनच घ्यायचे, दोनही घेऊ शकतो आपण रेझिस्टन्स. हा आर थ्री, तीन रेझिस्टन्स आपण घेतले. आता तिघांना जॉईन करायचं आहे. ते जे जॉईन करण्याचे मेथड आहे ना त्यालाच आपण बोलतो सिरीज किंवा पॅरेलल मेथड. आलं लक्षात? मग आता सिरीज म्हणजे नक्की काय, तर सिरीजमध्ये आपण काय करतो, समजा हा फर्स्ट रेझिस्टन्स मी इथे घेतला, हा दुसरा रेझिस्टन्स, ओके, आणि हा तिसरा रेझिस्टन्स. आलं लक्षात? आता याच्यामध्ये आपण काय केले, आर वन, आर टू आणि आर थ्री असे तीन रेझिस्टन्स आपण इथे घेतलेले आहेत. बरोबर, आणि तिघांना जॉईन कसं केले आपण, एंड टू एंड केले. जरा नीट बघा, म्हणजे पहिलावाला जिथे संपतो आहे ना तिथेच लगेच दुसरावाला रेझिस्टन्स चालू झाला, जिथे दुसरावाला संपला लगेच तिथे तिसरावाला आपण काय केलं, चालू केलं. म्हणजेच आपण बोलू शकतो सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एक रेझिस्टन्स संपला की लगेच दुसरा रेझिस्टन्स चालू होतो. जरा नीट बघा, इथे फर्स्ट रेझिस्टन्स इथे एंड झाला, हे त्याचे एंड पॉईंट्स आहेत. जिथे तो एंड झाला तिथे लगेच सेकंडवाला चालू झाला, जिथे सेकंड संपलेला आहे त्याचा एंड पॉईंटला लगेच आपण तिसरा लावलेला आहे. म्हणजेच एंड टू एंड करेक्शनलाच आपण काय बोलतो, सिरीज कॉम्बिनेशन. आता जरा सर्किट कम्प्लीट करूयात. इथे मी काय केलं, पहिले व्होल्ट मीटर लावून घेतलेलं आहे. व्होल्ट मीटरचं काम काय आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. व्होल्ट मीटर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण काय केलं, एक ॲमीटर जॉईन केलं आहे. ॲमीटरचं काम काय असतं, ॲमीटर करंट मेजर करतो. ठीक आहे, ॲमीटरचं काम काय, करंट मेजर करतो. ओके, पुढे जाऊयात आपण. पुढे मी इथे सेल जॉईन केले, त्याच्यानंतर इथे की आहे, याला क्लोज की बोलतात, क्लोज प्लग की, याला सेल, सेलला आपण ईने रिप्रेझेंट करतो. बरोबर, सेल लावणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय करंट फ्लो होऊ शकतो का सर्किटमध्ये, नाही. बरं, त्याच्यानंतर इथे काय आहे, प्लग की. बरोबर, आणि त्याच्यानंतर पुढे बस सर्किट आपल्याला फक्त कम्प्लीट करायचं आहे. सर्किट आपण कम्प्लीट केलेलं आहे. बरं, ह्याच्यामध्ये आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय काय होतं, त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय आहे, करंट सेम असतो की नाही, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. जर बघूयात, आता सेल लावल्यानंतर करंट काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे फ्लो होण्यासाठी. बरोबर, करंट कसा फ्लो होतो, करंटची डायरेक्शन मी सांगितली होती. करंटची डायरेक्शन काय असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. ठीक आहे, थोडं लक्षात ठेवायचं. आता इकडे बघा, करंट जो आहे तो इथून स्टार्ट होणार, हा आपला करंट आहे. आता हाच करंट पुढे सर्किटमध्ये फ्लो होणार आहे, करंट आहे. बरोबर, हाच करंट आता पुढे रेझिस्टन्स आर वनमध्ये जाणार, आणि तोच करंट पुढे जात असताना आर टूमध्ये पण जाणार, आणि तोच करंट आर थ्रीमध्ये पण पुढे पास होणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे काय, की करंट जो आहे तो सेम आहे की नाही सगळ्या रेझिस्टन्समध्ये. हे बघा ना, हा जो करंट आहे तोच करंट कुठे जाणार आहे, आर वनमध्ये फ्लो होणार, आर टूमध्ये पण जातो, आणि तोच करंट आर थ्रीमध्ये पण जातो आहे. पुढे येऊन तो काय करणार, पूर्ण सर्किट कम्प्लीट करणार आहे. हे बघा, करंट आहे, हे असं सर्किट कम्प्लीट झालं. म्हणजे करंट रेझिस्टन्स जेव्हा सिरीजमध्ये लावतो ना आपण, तेव्हा करंट काय असतो, सगळ्या रेझिस्टन्समध्ये सेम असतो. हा फर्स्ट पॉईंट आहे. तर पॉईंट पटकन आपण नोट डाऊन करून घेऊयात. ओके, या साईडला काय सांगितलं, की सिरीजमध्ये करंट जो आहे तो फर्स्ट पॉईंट काय, इन सिरीज कॉम्बिनेशन करंट इज सेम थ्रू ऑल रेझिस्टन्स. बरोबर,
सगळ्या रेझिस्टन्समध्ये करंट काय आहे सेम आहे. हा पहिला पॉईंट आपण नोट डाऊन केला, ठीक आहे. आता अजून कुठला पॉईंट आहे त्याच्यामध्ये जरा बघूयात आपण. आता नेहमी लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये ई सेल जो आहे तो काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स देण्याचं काम करतो, बरोबर. तो एनर्जी देतो, त्याच्यामुळेच तर काय होतं, करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळेच ते इलेक्ट्रॉन जे आहे ते फ्लो व्हायला सुरुवात होतं. मग सेल नसेल तर हा करंट फ्लो होणार नाही आहे, बरोबर. म्हणजे एक प्रकारे हा जो सेल आहे तो काय देतो, एनर्जी देतो, पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण बोलतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, एनर्जी. एनर्जी कोणाला दिली आहे, इलेक्ट्रॉनला, त्याच्यामुळे ते काय करतं, सर्किटमध्ये फिरत आहे. मग हा जो माणूस आहे तो काय करतो आहे, एनर्जी देतो आहे, ठीक आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स त्याला बोलतो आपण. मग पोटेन्शियल डिफरन्स सगळ्यांना सेम दिला आहे का, सगळ्यांना सेम म्हणजेच काय, आर वनला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तोच आर टूला आहे का, तोच आर थ्रीला आहे का, तसं होत नाही. का होत नाही जरा इकडे बघा, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, ठीक आहे, हा जो पोटेन्शियल डिफरन्स किंवा हा व्होल्ट मीटर आहे, हे पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आहे, ते प्रत्येकामध्ये वेगवेगळं दाखवत आहे, ठीक आहे. म्हणजेच काय झालं की समजा या सेलने एक एनर्जी दिलेली आहे, पोटेन्शियल डिफरन्स समजा तो 100 आहे, तर तो 100 सगळ्यांना 100 नाही देणार आहे. म्हणजे आर वनला पण 100 दिलं एनर्जी, आर टूला पण 100 एनर्जी दिली, किंवा आर थ्रीला 100, असं होणार नाही आहे. प्रत्येकामध्ये पोटेन्शियल ड्रॉप जो असतो तो वेगवेगळा असतो. आता वेगळा का असतो, कारण पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो एंड पॉईंट्सवर डिपेंड असतो. आता जरा मला इथे सांगा, या आर वनचे एंड पॉईंट सेम आहेत का, म्हणजे आर वन आर टू आणि आर थ्री या तिघांचे एंड पॉईंट सेम आहेत का, नाही. आर वनचे एंड पॉईंट्स हे बघा, हे दोन आहेत. आर टूचे एंड पॉईंट्स काय आहेत, हे दोन आहेत. आणि आर थ्रीचे एंड पॉईंट्स काय आहेत, हे दोन आहेत, बरोबर ना. हे बघा, एंड पॉईंट्स प्रत्येकाचे काय आहेत, वेगवेगळे. मग पोटेन्शियल डिफरन्स एंड पॉईंटवर डिपेंड असतं, ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जर का आपण पोटेन्शियल डिफरन्स बोलतो आहे तर पोटेन्शियल डिफरन्स जो असतो ना, म्हणजे व्ही, ओके, हा डिपेंड असतो, इट इज डिपेंड अपॉन, कशावर डिपेंड असतो, तो एंड पॉईंट्सवर डिपेंड असतो. हे लक्षात ठेवायचं आहे फक्त, कुठे लिहायचं नाही, एंड पॉईंट्सवर डिपेंड असतो, इट डिपेंड अपॉन एंड पॉईंट्स. मग मला जरा सांगा, ह्या सगळ्यांचे एंड पॉईंट सेम आहेत का, नाही. मग सेम नसतील तर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम कसा असेल, सेम नसणार, बरोबर. म्हणजे याचा अर्थ, आर वनमध्ये समजा पोटेन्शियल डिफरन्स व्ही वन आहे, बरोबर. त्याच्यानंतर आर टूमध्ये पोटेन्शियल डिफरन्स व्ही टू आहे, आणि आर थ्रीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही थ्री आहे, असं आपण मानूया. सगळ्यांमध्ये तो सेम नसणार, म्हणजे व्ही नसणार. इथे पोटेन्शियल डिफरन्स याने किती दिला, सेलने आपल्याला एनर्जी किती दिली, त्याला आपण बोलतो व्ही. पण हा व्ही सगळ्यांना व्ही व्ही भेटला का, नाही. त्याच्याला थोडासा व्ही वन ह्याला दिला, थोडासा व्ही टू ह्याला दिला, थोडासा व्ही थ्री ह्याला दिला, समजलं. आणि या तिघांना मिळून आपल्याला काय भेटेल, नेट पोटेन्शियल डिफरन्स भेटेल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सगळ्यांमध्ये सेम नसतो, तो प्रत्येकाला वेगवेगळा भेटतो. आणि ह्या तिघांना जर का मी ॲड केलं तर मला काय भेटेल, टोटल पोटेन्शियल डिफरन्स भेटेल. म्हणजे ह्याच्यावरनं काय समजलं, की जेव्हा आपण सिरीजमध्ये असं रेझिस्टन्स लावतो तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेझिस्टन्समध्ये वेगवेगळा असतो, कारण प्रत्येकाचे एंड पॉईंट्स वेगळे आहेत. म्हणून एंड पॉईंट जर का सेम असले असते तर मग पोटेन्शियल डिफरन्स सेम असला असता. मग इथे मी असं लिहू शकतो की इन सिरीज कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स, पीडी म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टर्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, वेगवेगळा. ओके, आता हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत, बरं. मग त्याच्यानंतर जरा आपण इक्वेशन काढूयात. आता मला काय करायचं आहे, हे सगळे रेझिस्टन्स जे आहेत, ओके, हे सगळेच्या सगळे रेझिस्टन्स काढून टाकायचे आहेत आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढायचा आहे. इफेक्टिव्ह म्हणजेच काय, तो तिघांचं काम करणारा माणूस आहे, बरोबर. जसं मी काय बोललो की हे तीन नको आहेत मला, एक इफेक्टिव्ह रेझिस्टन्स सांगा किती आहे पूर्ण सर्किटचा, तिघांच्या ऐवजी. मग तो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. मग तो कसा कॅल्क्युलेट करणार, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहावं लागेल आणि मग पुढे जाऊयात आपण. आता हे जर का लिहिलं नसेल तर पटकन लिहा, हे दोन पॉईंट्स लिहा, त्याच्यानंतर मी हे रफ करून आपण पुढे जाऊयात. ओके, तर पुढचा पॉईंट काय आहे आपला, की रेझिस्टन्समध्ये, प्रत्येक रेझिस्टन्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय होतं, वेगवेगळं होतं. चला मग ह्या तिघांना पण जर का मी ॲड केलं, व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री, बघा, व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री, त्या तिघांना ॲड केलं काय भेटेल मला, टोटल पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर ना, टोटल एनर्जी पूर्ण सर्किटची. ओके, बरं. मग हे आपलं काय आहे, मेन इक्वेशन आहे, हे मेन इक्वेशन आहे. आता आपल्याला माहिती आहे की ओम्स लॉ जो आहे तो आपण ऑलरेडी स्टडी केला आहे. बाय ओम्स लॉ, ओम्स लॉने आपल्याला काय सांगितलं होतं, की व्ही इज इक्वल टू आय आर, हा फॉर्म्युला त्याने आपल्याला दिला होता.
मग जिथे व्ही दिसतोय तिथे मी काय टाकणार, आय आर टाकणार आहे. मग जरा पहिला वाला बघा, व्ही वन, त्याच्या इथे मी टाकलं आय आर वन. आता तुम्ही बोलणार सर इथे आय वन करण्यात दिलं, बरोबर? कारण हे बघा, हा पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये होता? हा पोटेन्शियल डिफरन्स होता याच्यामध्ये, या रेझिस्टन्समध्ये. याला जी एनर्जी दिली होती त्याला आपण बोलतोय व्ही वन, बरोबर की नाही? मग व्ही वन किती असणार? आय इंटू आर वन. आता आय वन का नाही लिहिला? कारण सगळ्यांमध्ये करंट काय सेम आहे. मग सेम करंट असेल तर आय वन द्यायची काय गरज आहे का? आय टू द्यायची काय गरज आहे का? आय थ्री द्यायची काय गरज आहे का? नाही. मग आय वन आय टू लिहिणार नाही आपण, कारण सगळ्यांमध्ये करंट काय सेम आहे. मग इथे मी फक्त काय लिहिलं? आय आर वन. मग व्ही वनच्या इथे काय टाकलं? आय आर वन. ओके, प्लस व्ही टू, व्ही टूच्या इथे काय टाकणार आपण? आय आर टू. बघा इथे पण आपण करंटला फक्त आय लिहिले, काय लिहिलं? कारण करंट सगळ्यांमध्ये काय आहे सेम आहे. व्ही थ्रीला आपण काय लिहिणार आहे? आय आर थ्री, बरोबर. आणि हा जो व्ही आहे त्या व्हीला काय लिहिणार? आय आर एस. आता हा आर एस म्हणजेच काय? ह्यालाच बोलतात इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. हा जो आर एस इथे आलेला आहे त्या आर एसला आपण काय बोलतोय? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. तो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे. म्हणजेच काय की ह्या तिघांना काढून तो एकच माणूस बसलेला आहे असं आपण पकडूया. तिघांचं काम करणारा एक माणूस कोण? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. बरं, ठीक आहे, चला. आता याच्यामध्ये करंट बघा सेम आहे सगळ्यांमध्ये, म्हणजे याच्यामध्ये आय आय आणि आय. मग आपण एक काम करूयात, करंटला म्हणजे आयला बाहेर घेऊयात, कॉमन घेऊयात. मग ब्रॅकेटमध्ये इथे काय राहिलं? आर वन. आयला बाहेर घेतलं ना आपण, मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार? इथे आर वन. इथे काय राहणार? आर टू. प्लस इथे काय राहणार आहे? आर थ्री इज इक्वल टू इथे काय आहे? आय आर एस. ओके, बरं, पुढे जाऊयात. आता दोन्ही साईडला आय आणि आय आहे. बघा लेफ्ट हँड साईडला पण इथे आय आहे, राईट हँड साईडला पण आय आहे. मग हे दोघं पण काय होणार? कॅन्सल होणार, कारण कॉमन आहेत ते, बरोबर. मग राहणार काय फक्त? तर आर एस इज इक्वल टू, याला असं लिहू शकतो, आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. हा झाला तुमचा फॉर्म्युला सिरीज कॉम्बिनेशनचा. मग ह्याच्यामध्ये आपण असं बोलू शकतो का? जरा नीट बघा, इथे काय भेटलं आपल्याला? आर एस भेटलं आहे. आर एस म्हणजेच काय? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. म्हणजे काय? त्या तिघांचं काम करणारा एक माणूस. आणि तो कसा कॅल्क्युलेट करतात? तर तिघांना ॲड करावं लागेल. कळतं आहे मी काय बोलतोय? म्हणजे तिघांना काढून टाकायचं आहे, आर एस ठेवायचं आहे फक्त. पण आर एस हा भेटणार कसा? तर तिघांना ॲड करून भेटणार. अच्छा, म्हणजे आर वन, आता सपोज इथे मी समजा आर वनची व्हॅल्यू सांगितली तुम्हाला 5 ओहम अशा आहे, 5 ओहम, ही समजा 3 ओहम आणि ही आहे 2 ओहम. रेझिस्टन्स माहिती ना, व्हॅल्यू आपण कशा मोजतो? ओहममध्ये मोजतो. मग समजा याची व्हॅल्यू आहे 5 ओहम, याची 3 ओहम आहे आणि याची 2 आहे. मग सगळ्यांची मिळून किती झाली रे? तर इथे समजा मी 5 टाकलं, इथे 3 आणि इथे 2, बरोबर. मग 5 + 3 + 2 किती झालं? 10. म्हणजे आर एसची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. समजा तिघांना काढून टाकलं आपण आणि आर एस फक्त ठेवला, तर आर एस आपण कॅल्क्युलेट कसा करतो? आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. मग जो आर एस ठेवायला चाललो आहे तो तिघांपेक्षा पण मोठा असणार आहे. म्हणजे थर्ड पॉईंट आपल्याला याच्यामध्ये भेटतोय. थर्ड पॉईंट काय सांगतोय? की तुमचा जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे, जर इथे बघा ह्या पॉईंटवरून आपल्याला काय समजतं? की द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, इफेक्टिव्ह म्हणजे कोण? आर एस, ते विसरू नका. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन, त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे, ऑब्व्हियसली जास्त असणार आहे, कारण तिघांना ॲड करून तो भेटतो आहे ना. मग इफेक्टिव्ह रेझिस्टन्सची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन आर वन प्लस आर टू, किंवा आपण बोलूया ग्रेटर दॅन 3, किंवा इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स असं आपण बोलूया, इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स तिघांपेक्षा जास्त आहे बघा त्याची व्हॅल्यू. म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्सची व्हॅल्यू ह्या तिघांपेक्षा काय असतात? जास्त असतात. तिघा रेझिस्टन्स, किती पण रेझिस्टन्स लावा तुम्ही, त्या रेझिस्टन्सपेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त असणार, इफेक्टिव्ह रेझिस्टन्सची व्हॅल्यू जास्त असणार आहे. ओके, तर पटकन जरा रिकॉल करूयात आपण काय काय केलं. तर पहिले आपण बघितलं होतं रेझिस्टन्स इन सिरीज, बरोबर. रेझिस्टन्स इन सिरीज म्हणजेच काय? जेव्हा जेव्हा आपण रेझिस्टन्स लावणार तेव्हा ते एंड टू एंड कनेक्ट करायचे. पहिला संपला की लगेच दुसरा, दुसरा संपला की लगेच आपण काय करतो? तिसरा रेझिस्टन्स लावतो. ओके, त्याच्यानंतर पूर्ण सर्किट आपण त्याच्यानंतर कम्प्लीट करून घेतलं. करंट जेव्हा फ्लो होतो आहे, करंट आय, तो करंट आय जो आहे तो सगळ्या रेझिस्टन्समध्ये काय असणार? सेम असणार, कारण ते एकाच लाईनमध्ये बसले, बरोबर. मग हाच करंट पुढे आर वनला, आर टूला आणि आर थ्रीला तो जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी कोणी दिली सेलने, ती एनर्जी सगळ्यांमध्ये सेम असणार आहे का? नाही, कारण पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड असतो? तो एंड टू एंड डिपेंड असतो.
एंड टू एंडवर डिपेंड, म्हणजे एंड पॉईंट सेम असतील तर तो सेम असणार, पण सगळ्यांचे एंड पॉईंट सेम होते का रे? नाही. हे बघणार, आर वनचा एंड पॉईंट्स वेगळे, आर टूचे एंड पॉईंट्स वेगळे, आर थ्रीचे एंड पॉईंट्स वेगळे. मग एंड पॉईंट जर का सेम नसतील तर मग पोटेन्शियल डिफरन्स पण सेम नसणार. म्हणून इथे पोटेन्शियल डिफरन्स व्ही नसणार, इथे व्ही वन, इथे व्ही टू, इथे व्ही थ्री. हां, पण ह्या तिघांना जर का आपण ॲड केलं तर मग आपल्याला काय भेटेल? टोटल पोटेन्शियल डिफरन्स भेटेल. मग म्हणून हे इक्वेशन आपण इथे लिहिलं की तिघांना ॲड केलं की मला काय भेटतं? टोटल एनर्जी, टोटल पोटेन्शियल डिफरन्स. सपोज हे 100 आहे तर त्याच्यामधलं 100 पैकी 50 इथे गेलं, 30 इथे आणि 20 इथे, असं होतं ते. मग सगळ्यांना ॲड केलं की मला काय भेटणार आहे? परत 20 भेटणार आहे. मग ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ओके, मग इथे व्ही वनच्या इथे मी काय टाकलं? आय आर वन. व्ही टूच्या इथे आय आर टू. व्ही थ्रीच्या इथे आय आर थ्री. आणि व्हीच्या इथे काय टाकलं? आय इन टू आर एस. आर एस काय आहे? टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स पूर्ण सर्किटचा. ओके, बघ, त्याच्यानंतर आय आय आपण कॉमन घेतले, आय आणि आय कॅन्सल केला, आणि नंतर आर एसची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. मग इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो आहे तो काय करतो? सगळ्यांपेक्षा जास्त व्हॅल्यू देतो. म्हणजे जेव्हा समजा तिन्हीच्या तिन्ही रेझिस्टन्स आपण काढून टाकले, तिघांना काढून टाकलं आणि फक्त इफेक्टिव्ह रेझिस्टन्स लावला, बरोबर, तर रेझिस्टन्स वाढेल तेव्हा सर्किटचा. का? कारण हा जास्त व्हॅल्यू देतो आहे ना तिघांपेक्षा पण. मग हे तिघं काढून टाकलं तुम्ही आणि फक्त हा ठेवला तर तो काय करणार? जास्त व्हॅल्यू देणार आहे पूर्ण सर्किटमध्ये, रेझिस्टन्स वाढवणार तो सर्किटचा. आणि रेझिस्टन्स वाढवला तर करंट काय होणार आहे? कमी होणार आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला करंट कमी करायचा आहे सर्किटमध्ये तेव्हा तेव्हा तुम्ही रेझिस्टन्स कसे लावायचे? सिरीजमध्ये लावायचे. कारण सिरीजमध्ये काय होतं? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय होतो? वाढतो. आणि तो रेझिस्टन्स जर का वाढला तर आपल्याला माहिती आहे रेझिस्टन्स काय करतो? करंटला ऑपोज करतो. मग तो करंटला ऑपोज करणार तर काय होणार? याचा करंट जो आहे पूर्ण सर्किटमध्ये तो काय होईल? कमी होईल. ठीक आहे, या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या. फॉर्म्युला जो आहे तो हाच इम्पॉर्टंट आहे. आता याच फॉर्म्युलावर आपण काय करूया? सम सॉल्व करूया. ठीक आहे, दोन सम आहेत, ते पटकन सम आपण सॉल्व करूयात. आता ह्याच्यापैकी काही लिहायचं असेल तर आपण पटकन लिहा आणि नंतर पुढे जाऊया. ठीक आहे, आपल्या सम्स आहेत रेझिस्टन्स इन सिरीजवर. ठीक आहे, आता रेझिस्टन्स इन सिरीजमध्ये आपण फॉर्म्युले कुठले बघितले ते जरा पटकन रिकॉल करून घेऊया. रेझिस्टन्स इन सिरीज, बरोबर. फॉर्म्युला आपण कुठला बघितला? आर एस बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. ठीक आहे, तर याच्यावरचे जे सम्स आहेत ते सम्स आपण क्लिअर करूयात. ठीक आहे, आता पहिला जो सम आहे तो जरा चेक करा. फर्स्ट सम त्यांनी काय दिला आहे? द थ्री रेझिस्टर्स. फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर वन आपण सॉल एक्झाम्पल कव्हर करतोय. पहिले गिवन, ओके, द रेझिस्टन्स आर वन, आर टू आणि आर थ्री, तीन रेझिस्टन्स दिलेत बघा त्यांनी. ओके, हां, आणि आर वनची व्हॅल्यू किती दिली आहे? रेझिस्टन्स, पहिला रेझिस्टन्स त्याची व्हॅल्यू दिली आहे 15 ओहम. ओके, दुसरा जो रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू दिली आहे 3 ओहम. आणि तिसरा जो रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू काय आहे? 4 ओहम. ठीक आहे, ओहमला आपण असं लिहितो माहिती आहे ना, हा सिम्बॉल आहे ओहमचा, ओहमचा सिम्बॉल येतो. आणि रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. आता हे तिन्ही रेझिस्टन्स त्यांनी कनेक्ट केले आहेत सिरीजमध्ये. पुढे त्यांनी दिलं आहे, द थ्री रेझिस्टन्स हॅविंग द रेझिस्टन्स ऑफ 15 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन द सिरीज. तिन्ही पण रेझिस्टन्स त्यांनी सिरीजमध्ये लावले. पुढे विचारलं काय त्यांनी? व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द सर्किट. एकदम सिम्पल झालं. तर बघा, त्यांनी विचारलं आहे टू फाईंड, बरं, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय रे? आर एस ना, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, आणि तो पण सिरीज कॉम्बिनेशनचा, म्हणजेच काय असणार? आर एस. आर एस म्हणजेच काय? सिरीज कॉम्बिनेशन. मग चला बोला पटकन फॉर्म्युला काय त्याचा. फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, आर एस बरोबर काय असतो? आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, बरोबर, हाच फॉर्म्युला आपला. ठीक आहे, आता तीन रेझिस्टन्स आहे म्हणून आर थ्रीपर्यंत गेलो आपण. दोनच असले असते तर मग आर वन आणि आर टू, बस एवढंच लिहायचं आहे. चार असतील तर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री प्लस आर फोर, मग तो 4 पण येणार. ठीक आहे, सिम्पल आहे. चला आर एसची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पटकन आपण सोल्युशनमध्ये जाऊयात. ओके, सोल्युशन, आर एसची व्हॅल्यू कशी निघणार? आर एसची व्हॅल्यू सिम्पल आहे, आर वनची व्हॅल्यू टाका. आर वनची व्हॅल्यू किती दिली आहे? 15. आर टूची व्हॅल्यू किती आहे? 3. आणि आर थ्रीची व्हॅल्यू किती आहे? 4. 15 प्लस 3 किती होणार? 18. 18 प्लस 4 22. 22 ओहोम. हा झाला तुमचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. आणि नीट जरा चेक करा, 22 जो आहे तो बघा 15 पेक्षा पण जास्त आहे, 3 पेक्षा पण जास्त आहे आणि 4 पेक्षा पण जास्त आहे. ओके, मग आपण हेच सांगत होतो ना मगाशी, काय की इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा तिघांपेक्षा काय असणार? जास्त असणार. म्हणजे समजा या तिघांना तुम्ही काढून टाकलं आणि आर एस लावला फक्त सर्किटमध्ये, तर सर्किटचा रेझिस्टन्स काय होणार? वाढणार आहे. आणि तो वाढला तर मग करंट काय होणार? कमी होणार. ठीक आहे, पटकन हा सम लिहून घ्या, म्हणजे आपण एक अजून एक एक्झाम्पल आपण याच्यावर करूया.
ओके पुढचा सम घेऊयात मग आपण. पुढचा सम बघा त्यांनी काय दिलेला आहे, द टू रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 16 ओहम अँड 14 ओहम, म्हणजे दोन रेजिस्टन्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, मग गिवन त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, दोन रेजिस्टन्स दिले, एक दिले 16 ओहमचा आणि दुसरा रेजिस्टन्स दिले 14 ओहमचा. बघा त्यांनी दोन रेजिस्टन्स आपल्याला दिलेले आहेत. बरं, पुढे त्यांनी सांगितले दे आर कनेक्टेड इन द सिरीज. आता बघा दोनच रेजिस्टन्स दिले आहेत आणि ते सिरीजमध्ये लावलेले आहेत. बरं, पुढे इफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट, म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स पण दिलेला आहे, तो किती दिला आहे, 18 व्होल्टचा. पुढे सांगितलं आहे इट इज अप्लाय अक्रॉस देम, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. त्यांनी सांगितले करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट कॅल्क्युलेट करा, म्हणजे टू फाइंडमध्ये आपण असं लिहू शकतो की करंट काढायचा आहे कॅल्क्युलेट, आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता जरा बघा थोडंसं आपल्याला इथे डोकं लावायचं आहे, हे दोन्ही पण रेजिस्टन्स त्यांनी सिरीजमध्ये लावले, म्हणजे डायग्राम काहीतरी तुम्हाला असे दिसेल, तर दोन्ही पण रेजिस्टन्स त्यांनी काय केले सिरीजमध्ये लावलेले, म्हणजे असं काहीतरी दिसेल. ओके, इथे आर वन आहे, इथे आर टू आहे. बरं, आर वनची व्हॅल्यू किती दिली 16 ओहम आणि आर टूची व्हॅल्यू किती दिली 14 ओहम. क्लिअर आहे? ओके, आणि ही आपली सेल प्लस मायनस. बरं, पोटेन्शियल किती दिलं आहे सेलचं 18 व्होल्ट. आता जरा इथे बघा करंट जो आहे तो दोघांमध्ये काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणजे पूर्ण सर्किटमध्ये जो करंट आहे तोच आर वनमध्ये असणार आणि तोच आर टूमध्ये असणार. का? कारण हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये मी सांगितलं होतं करंट सेम राहतो. बरोबर, मग करंट जो आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो आर वनसाठी आणि आर टूसाठी स्पेशली डिफरंट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, कारण हा जो करंट आहे तोच पुढे चालला आहे ना. मग सगळ्या सर्किटमध्ये करंट काय असणार आहे, सेम असणार आहे. मग एक काम करत जरा करंट काढायचं. बरं, अजून काय कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यामध्ये, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. ओके, अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. आणि त्यांनी सांगितलं आहे प्रत्येकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, म्हणजे आता हे तर आपल्याला माहिती आहे सिरीजमध्ये जेव्हा आपण जॉईन करतो रेझिस्टन्सला तेव्हा त्यांच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स काय होतं, चेंज होतं किंवा वेगवेगळं असतं असं बोलूयात आपण, कारण त्यांचे एंड पॉईंट सेम आहेत का, नाही. एंड पॉईंट बघा वेगवेगळे, त्याचे एंड पॉईंट्स वेगळे, त्याचे एंड पॉईंट्स वेगळे. मग एंड पॉईंट वेगळे असतील तर मी सांगितलं आहे पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, वेगळा असतो. मग याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, व्ही वन, आणि याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार, व्ही टू. म्हणजे आपल्याला व्ही वन आणि व्ही टू पण फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे व्ही वन आणि व्ही टू हे पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला मग पटकन कॅल्क्युलेशनकडे जाऊयात, सोल्युशनकडे जाऊयात आपण. सोल्युशन बरं, पहिला फॉर्म्युला कुठला लागेल, ओम्स लॉ. जास्त फॉर्म्युला नाहीच आहे त्याच्यामध्ये, बाय ओम्स लॉ, बाय ओम्स लॉ. बरं, ओम्स लॉने काय सांगितलं आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. बरं, व्ही दिलं आहे का आपल्याला, ओ दिलं आहे, 18 आहे. बरोबर, आय दिलं आहे का आपल्याला, नाही, करंट तर काढायचं आहे. रेझिस्टन्स दिलं आहे का, अडकलो आपण. आता रेझिस्टन्स त्यांनी दोन दोन दिले आहेत, बरोबर की ना. रेझिस्टन्स काय दिलं आहे, आर वन आणि आर टू दिलं आहे. मग तुम्ही बोलणार की सर इथे आर वन टाकायचा की आर टू टाकायचा, दोन्ही पण नाही टाकायचं. तिथे रेझिस्टन्स जो आहे तो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आपल्याला टाकायचा आहे. मग पहिले आपण एक काम करूयात, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स फाईंड आउट करूयात आणि मग त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करूया. जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असतो ना तो टाकायचा त्याच्यामध्ये. बरं, म्हणजे इथे जो आर आहे तो आर नाही आहे, तो काय आहे, आर एस आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे. कारण दोघांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स घ्यावा लागेल ना आपल्याला, कारण आपण पूर्ण सर्किटमध्ये करंट काढतो आहे. मग दोघांचा नेट रेझिस्टन्स घ्यावा लागेल. ठीक आहे, मग याच्या अगोदर आपण एक काम करूया, आर एस फाईंड आउट करूया. ठीक आहे, मग इथे आर एस काय येणार ते पहिले बघूयात आपण. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. आर एस, आर एसचा फॉर्म्युला काय असतो, आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री पण लिहिणार का आपण, नाही, कारण किती रेझिस्टन्स दिलेत, फक्त आपल्याला दोन दिले आहेत. मग दोनच लिहायचे ना, आर वन किती आहे 16, आर टू किती आहे इथे बघा जरा 14, 16 आणि 14 हे किती होणार आहे, 30 होणार, 30 हो. आर एसची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. बरोबर, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन. मग वनमध्ये आपण काय करूयात, आर एसच्या जागी ही व्हॅल्यू टाकून देऊयात, आपल्याला नेट रेझिस्टन्स भेटला आहे, है ना. बरं, मग याच्या पुढे जरा व्ही इज इक्वल टू, ठीक आहे, आता व्हीची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. मग याच्यामध्ये व्हीची व्हॅल्यू पहिले टाकूयात 18. आय करंट नाही माहिती आपल्याला, पण हां आर एस आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला, किती झाला तो 30 झाला. बरोबर, बरं 30 इकडे घेऊन या. आता बघा 30 त्या साईडला, 30 त्या साईडला काय होता, मल्टीप्लाय, इथे येऊन काय होणार, डिवाइड. बरोबर, तिथे मल्टीप्लाय असेल तर इथे येऊन डिवाइड होणार. मग 30 18 अपॉन 30 इज इक्वल टू आर.
ओके आता याला जरा 3 ने डिवाइड करूयात हे बघा 3 1 जा 3 आणि हा 0 एज इट इज काय केलं 3 ने डिवाइड केलं कोणाला 30 ला मग काय होणार 3 1 जा 3 0 एज इट इज आणि इथे 3 6 जा 18 येणार क्लियर मग I ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते I ची व्हॅल्यू आपल्याला भेटते वरती 6 आहे खाली 10 आहे बरोबर आता याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक काय वापरणार आहे डिवाइड करत बसायचं नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये उगा टाइमपास होणार आहे मग काय करायचं आपण खाली 1 0 आहे ना मग 1 डिजिट नंतर काय करायचं पॉइंट द्यायचं आहे ठीक आहे मग इथे काय करणार मी 1 डिजिट नंतर पॉइंट दिला तर काय होणार 0.6 हे बघा 1 डिजिट नंतर पॉइंट दिला 1 डिजिट ना एकच डिजिट होता आणि तिथे मग 1 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा खाली 2 0 असतील तर 2 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा सिंपल आहे ओके हे कधी करायचं जेव्हा 10 असेल 100 असेल 1000 असेल तेव्हा ही टेक्निक आपण यूज करायची आहे खाली 1 0 म्हणजे काय 1 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा ठीक आहे मग करंट आपल्याला भेटला पूर्ण सर्किटमध्ये आणि तो किती आहे 0.6 येस करंट करेक्ट आन्सर आहे आणि करंट आपण मोजतो कशामध्ये एम्पियरमध्ये मग एम्पियरचा ए तो इथे लिहिला आपण ओके चला पटकन इथपर्यंत कॉपी करा मग त्याच्यानंतर करंट काढले आपण आता व्ही वन आणि व्ही टू या दोन गोष्टी आपल्याला राहिल्या बरोबर मग पटकन इथपर्यंत कॉपी करा त्याच्या पुढे लगेच व्ही वन आणि व्ही टू आपण फाइंड आउट करूया ओके ओके चला व्ही वन आणि व्ही टू फाइंड आउट करत आता व्ही वन आणि व्ही टू साठी आपल्याला काय करावं लागेल फॉर्म्युला यूज करावं लागेल बाय ओम्स लॉ व्ही वन कसं काढणार आपण आय इंटू आर वन आता इथे आय वन का नाही दिला आपण हे माहिती आहे ना हा ओम्स लॉ आहे ओम्स लॉ नाही तर बोलणार फॉर्म्युला कुठून आला कारण फॉर्म्युला ऑलरेडी आपण केला आहे ना ओम्स लॉचा फॉर्म्युला ठीक आहे त्याच्यामध्ये आय वन का नाही दिला आपण कारण करंट सगळ्यांमध्ये काय आहे सेम आहे ओके आणि आत्ताच तो आपण कॅल्क्युलेट केला आहे करंट किती आला आहे 0.6 मग आता व्ही वन व्ही वन कॅल्क्युलेट करायचं आहे त्याला तसंच ठेवा आयची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली आहे 0.6 आहे आणि आर वन आर वनची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 16 आहे तर मग व्ही वन किती येईल 16 6 96 जरा मल्टिप्लिकेशन बघा जेव्हा आपण असं पॉईंटचं मल्टिप्लिकेशन करतो ना तेव्हा पॉईंटला विसरून जायचं आहे जर का आपण पॉईंटला विसरून गेलो तर काय दिसेल तुम्हाला फक्त 6 आणि काय दिसणार 16 दिसणार पॉईंटला विसरून जा थोड्या वेळासाठी मग काय दिसणार फक्त 6 आणि 16 मग मला सांगा 16 6 किती होतं 16 6 96 होतं बरोबर नंतर पॉईंट द्या आता शेवटी आता पॉईंट विचारा की त्यांना किती डिजिट नंतर होता पॉईंट तर पॉईंट होता एकच डिजिट नंतर मग पॉईंट जर का 1 डिजिट नंतर होता तर इथे पण आपण काय करायचं 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे स्टार्ट इथून करायचं राईट साईडने स्टार्ट करायचं डिजिट मोजायला मग राईट साईडने स्टार्ट केलं तर काय होणार 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे तर मग काय केलं 1 डिजिट नंतर हे बघा 1 डिजिट नंतर पॉईंट दिला असं पाठीमागे यायचं आहे 2 डिजिट नंतर असेल तर पॉईंट इथे ठेवणार ठीक आहे पण आता कुठे होता तो 1 डिजिट नंतर मग 9.6 आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण कशामध्ये मोजतो वोल्टमध्ये म्हणून वोल्टचं व्ही आपण तिथे लिहिलेलं आहे ओके आन्सर आपलं करेक्ट आहे 9.6 ठीक आहे चला पुढे काय काढायचं आपल्याला व्ही टू काढायचं आहे व्ही टू कसं काढणार परत तोच फॉर्म्युला ओम्स लॉ व्ही टू इज इक्वल टू काय असणार आय आर टू आयच का लिहिलं समजलं कारण करंट सगळ्यांमध्ये काय सेम आहे दोन्ही पण रेझिस्टन्समध्ये कारण हे सिरीज कॉम्बिनेशन चालू आहे बरं व्ही टूची व्हॅल्यू नाही माहिती आय करंट ऑलरेडी काढला आहे 0.6 आर टू आपल्याला दिलेलं आहे 14 बरोबर ओके आता हे जर का दोघं आपण मल्टिप्लाय केले हां आत्ताच मी सांगितलं मल्टिप्लाय करत असताना पॉईंटला विसरून जायचं मग पॉईंटला विसरून गेलो तर काय दिसणार फक्त आपल्याला 6 आणि 14 मग दोघांना मल्टिप्लाय पहिले करा 6 आणि 14 मग किती होणार 6 4 जा 24 वरती आले 2 6 1 जा 6 प्लस 2 84 16 6 इंटू 14 8.4 ओके मग 84 आलं इथे मग 84 आल्यानंतर पॉईंट ठेवायचा आता पॉईंट किती डिजिट नंतर आहे इथे 1 डिजिट नंतर बरोबर मग 1 डिजिट नंतर पॉईंट ठेवा ना हे बघा पाठीमागे यायचं 1 डिजिटने पाठीमागे यायचं किती डिजिट नंतर 1 डिजिट नंतर पॉईंट ठेवला झालं एवढंच आहे ओके हां मग इथे पोटेन्शियल डिफरन्स भेटला पण पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं वोल्ट म्हणजे व्ही त्याला पण आपण काय केलं बॉक्स करून टाकलं ठीक आहे ओके मग हा जो सम आहे तो पूर्ण झालेला आहे आपला ओके आणि अशा प्रकारे सिरीज कॉम्बिनेशन आपण कम्प्लीट केलं आता पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण पॅरल कॉम्बिनेशन जे आहे ते पण आपण क्लिअर करूया आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्लस त्याच्यावरचे सम्स ओके दोन्ही पण आपण कवर करूया ओके तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काय डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा